सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनेनुसार कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रासह देशाचे लक्ष आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे आता सांगता येत नाही, असे वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनेनुसार कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रासह देशाचे लक्ष आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही, असे वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी निवासस्थानी बोलत होते. 92 नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आमचे सरकार असताना इम्पेरिकल डेटा हा बंठिया आयोगाने तयार केला आहे. यात 12 जुलैला सुनावणी आहे. आडनावावरून दुरुस्तीचे काम झाले. सुरुवातीला आडनावावरून नाव घेण्याचे काम सुरू होते. त्यात 8 दिवस दुरुस्ती करून घेण्यात आली. त्यासाठी डेटा तयार करण्यासाठी 8 दिवस विलंब झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने यात निवडणुका थांबतील की नाही माहीत नाही. पावसाळ्यात मतदान होऊ नये, तसेच ओबीसींच्या आरक्षणाशिवाय मतदान घेऊ नये अशी विनंती सरकारला केली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. आम्ही स्वतंत्र बांटी आयोग नेमलेला होता. त्याने 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातली ओबीसीच्या संदर्भात सुनावणी आहे आणि त्यापूर्वीच आम्ही आयोगांना विनंती केलेली होती. मी स्वतः आयोगाच्या पुढे 2 वेळा कार्यालयात जाऊन त्यांना विनंती केली. मी दूरध्वनीवर अध्यक्षांना विनंती केलेली आहे, पाटील साहेबांना, की लवकरात लवकर आम्हाला हे इम्पेरिकल डाटाचा अहवाल आम्हाला द्या, कारण आम्हाला सर्वोच्च न्यायालयातून या पावसाळ्याच्या पूर्वी निवडणुका होणार नाहीत आणि तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवू शकू ही तळमळ माझी होती, भुजबळ साहेबांची पण होती, अर्थात विरोधकातल्या अनेकांची पण ती मागणी होती. आज तो डाटा उपलब्ध झालेला आहे. आता त्या डाटा उपलब्ध होत असताना करत असताना अनेक प्रश्नचिन्ह झाले. त्याला आम्ही पण विरोध केला की आडनावावरून जात ठरू नका, कारण त्यामध्ये ओबीसीची संख्या घटेल तर तीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम त्याच्यातही काही 8 दिवस पुन्हा ते रिकरेक्ट करण्यामध्ये गेलेत आणि 8 दिवस त्यामध्ये थोडासा उशीरच झाला. परंतु आत्ता डेटा आणि अहवाल शासनाकडे उपलब्ध झाला आहे. 12 तारखेला जर सर्वोच्च न्यायालयापुढे शासन गेलं तर कदाचित या निवडणुका आता थांबतील की नाही, कारण घोषित झालेल्या निवडणुका, पण केंद्रात राज्यात सरकार आता एकच असल्यासारखं आहे आणि एकच आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सर्व निवडणुका थांबवून तसाही पावसाळ्यात मतदान, ऑगस्टमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहेच, तो वर्तवला असतो हवामान खात्याचा अंदाज पण, आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुका पावसाळ्यात असल्यामुळे थांबवाव्याच, पण ओबीसीच्या आरक्षणाशिवाय घेऊ नये हे आव्हान आमचं सरकारला आहे, अशी विनंती पण आहे. सरकार आमचा प्रयत्न आम्ही केला, महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून तो अंतिम होता. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्ही तो अहवाल करावा अशा आमच्या सूचनासुद्धा आयोगाला होत्या आणि आम्ही जो टर्म्स ऑफ रेफरन्स दिला होता त्यामध्ये तसा उल्लेख पण केलेला होता आणि त्या पद्धतीनंच ती सगळी माहिती गोळा केली जाते आहे. आणि ओबीसीची संख्या महाराष्ट्रात कुठल्याही आपण माहिती घेतली, शाळांच्याकडून माहिती गोळा केली किंवा इतर कुठल्या एनजीओकडून माहिती गोळा केली, एकूणच जातनिहाय जातींची संख्या आपण ओबीसीची पाहिली तर महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचं एकूण आरक्षण असताना दिलेलं आरक्षण त्यातून जी संख्या लक्षात येते ही साधारणतः 38 ते 45% ही ओबीसीची संख्या महाराष्ट्रात किमान आहे. त्यामध्ये आम्ही भटक्या जमाती ज्या आहेत ते 11% आरक्षण दिलं आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती त्यांना जर धरलं तर हे 52%च्या वर आरक्षण आता असायला पाहिजे, कारण शेड्यूल कास्टची लोकसंख्या जशी वाढते आहे, शेड्यूल टाईपची वाढते आहे आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण दिलं जात आहे, त्यामुळे ते आरक्षण वाढत जात आहे. त्याच तुलनेमध्ये ओबीसीची संख्यासुद्धा आता लोकसंख्या वाढलेली आहे. या ज्यावेळेस संविधानाच्या मध्ये 340 जी आरक्षण ओबीसीला दिलं गेलं 27%, हे 50% गृहित आरक्षण धरून 54% लोकसंख्या अंदाज धरून हे 27% आरक्षण दिलं गेलेलं होतं. म्हणजेच त्याच वेळेस
संविधान लिहिताना सुद्धा या देशातील ओबीसीची संख्या ही 54% पकडली गेली होती आणि त्यामध्ये कुठेही आता कमी जर होत असेल तर तो ओबीसी समाजावर अन्याय आहे असं आमचं मत आहे. सरकार बदलत असतात पण व्यक्ती म्हणून जे भूमिका आपण मांडत असतो त्या भूमिकेशी मात्र कुठेही कार्यबळ न घेता त्या भूमिका न बदलता जर आपण प्रामाणिकपणे पूर्वी मांडलेल्या भूमिकेला घेऊनच पुढे जाऊ तर आत्ताच्या सरकारने मात्र ओबीसीच्या एकूण लोकसंख्येवर परिणाम होणार नाही आणि परिणामकारक कुठले दिसेल तर ते दुरुस्त करावी. आयोगांच्याकडे जर गेलं असेल आयोगाने जर काही संख्या कमी दाखवली असेल तर पुन्हा त्यात फेरविचार करावा. परंतु ओबीसीची संख्या जर कमी गेली दाखवली गेली तर मात्र एकूण शैक्षणिक नोकरीविषयक सर्व आरक्षणावर त्याचा परिणाम होईल आणि ओबीसीच्या वाट्याला फार मोठं नुकसान होईल असं माझं मत आहे. त्यासाठीच या निवडणुका स्थगित करता आल्या तर महाराष्ट्र शासनाने आयोगाला विनंती करून स्थगित करावं आणि ओबीसी आरक्षणासह या बाकीच्या 92 आताच्या आहेत किंवा पुढे येणार आहेत त्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी आमची त्यांना विनंती आहे. लव्ह यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.